नमस्कार, मी संपदा साळवे. आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असतानाही निवडणुका होत आहेत, त्यामुळे राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असणाऱ्या पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळ रोठा येथील कोटा खंडोबाची यात्रा रद्द करण्याच्या निर्णयास भाविकांनी जोरदार विरोध दर्शवला. पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळी 7:30 मतदानाला सुरुवात झाली असून प्रशासनाच्या या सर्व प्रक्रियेवर बारकाईने लक्ष आहे. मात्र सुपीर मतदान केंद्रावर उमेदवार निकिता पवार यांचे चिन्ह नारळ आहे. असे असताना देखील मतदान केंद्रावर नारळ फोडले असून येथील केंद्र अध्यक्षांनी याबाबत मनाई करूनही त्यांना जुमानले नाही. त्यानंतर तहसीलदार ज्योती देवरे यांनी मतदान केंद्रावर भेट देऊन पाहणी केली असता त्यांनी पोलीस प्रशासनाला संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी साड्यांचे वितरण केल्याप्रकरणी अमोल देवसिंह बापाई यांच्या तक्रारीवरून सुरेश दगडू पठारे तसेच किसन मारुती पठारे यांच्यासह महिला उमेदवार विजय अशोक पठारे, शकुंतला सुभाष शेवटी यांच्यावर पारनेर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी उमेदवारांकडून 10 लाख रुपये किमतीची एक इनोवा कार, 27,200 रुपये किमतीच्या 136 सहाव्या साड्या असा एकूण 10,27,200 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. प्रतिबंधात्मक कारवाई करून ताब्यात घेण्यात आलेले सुरेश दगडू पठारे तसेच किसन मारुती पठारे यांना रात्री उशिरा सोडून देण्यात आले. पारनेर तालुक्यातील शैक्षणिकदृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण असलेल्या भाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक संस्थेच्या 12 सभासदांना पुण्याच्या धर्मदाय आयुक्ताकडून शिक्कामोर्तब करण्यात आले असून आयुक्तांच्या या निर्णयामुळे 2016 ते 2019 बेकायदेशीर विश्वस्त मंडळाला जोरदार धक्का बसला आहे. परंतु ही बातमी पूर्णतः खोटी असल्याची माहिती संस्थेचे सचिव सुदेश ढवळे पाटील यांनी दिली आहे. पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन प्रभाग क्रमांक 2 नागरिकांचा मागास प्रवर्गातील उमेदवार अभिमन्यू प्रभू थोरात हा एका मतदाराच्या घरात जाऊन प्रलोभन दाखवताना मिळून आला असता त्याच्याकडे 2,500 रुपये रोख मतदार यादी व प्रचाराचे साहित्य मिळून आले. आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पिंपरी जलसेन येथून दुपारी पारनेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपल्या सरकारने मला दिलेल्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही. 5 वेळा पत्र लिहूनही त्याचे आपल्याला उत्तरही दिले नाही. तुम्ही माझ्या बरोबर सूडबुद्धीने वागत आहात काय, असा प्रश्न करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.